म्हणजे मी ज्या वेळेस 90 मध्ये ह्या क्षेत्रामध्ये आलो त्या बाबांची जी स्वयंपाक करणारी बाई होती तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तिला रक्ताची गरज होती. 90 मध्ये मी कॉलेजला असताना त्या बाबांच्या बाईला मी रक्त दिलं होतं. म्हणजे चांदोड तालुक्यामध्ये माझं ओ निगेटिव्ह रक्त असल्यामुळे त्या बाईला दिलं. बाबांनी मी तिथं गेलो होतो, बाबांनी युद्ध जागृत हाताने पूर्ण पैसे द्यायचा. मग या क्षेत्रामध्ये गोरगरीब जनतेला त्यांनी मदत केली. दैवताचं हे शनी मंदिराचं एवढं त्यांनी जागृत केलं म्हणजे बाबा असल्यापासून खूप खूप आणि ह्या जागेचं वरदडी नाव म्हणून पडलेलं आहे. आणि इकडं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक अमावस्याला प्रत्येक शनी याला शनी अमावस्याला खूप लोक येतात. म्हणजे बाहेर पंचकृषीतले येतातच येतात, जिल्ह्यातले येतातच, महाराष्ट्रातले पण लोक इथं येतात. आणि त्यांना हे दैवत असं आहे का एक वेळेस त्यांनी आमची मनोकामना पूर्ण केली तर ती पूर्णची पूर्ण. आज आम्ही जरी उच्च शिक्षित थोडंफार आहे बाहेर क्षेत्रामध्ये राहतो पण मी पण सुद्धा जेव्हा जेव्हा मला ह्या ठिकाणी मौका भेटतो मी शेणी आमोश असू द्या केव्हा बी असू द्या मी जास्त करून ह्या क्षेत्राला मामभाच्यांचं महत्त्व फार महत्त्व आहे. आणि विषय जर आपण परत आता दुसरी गोष्ट घेतली कोविडची, कोविड क्षेत्रामध्ये काय झालेलं आहे की शासनाने प्रतिबंध खूप लावलेले आहे, सोशल डिस्टन्सिंग पण आहे. पण आमच्या ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलंच असाल, तुमच्या रिपोर्टिंग तिथं गेलेलं असेल, लोक आपले श्रद्धा आणि आपली एक आस्था म्हणून ज्या शनी महाराजांपर्यंत आपलं मस्तक ठेवतात तिथं हनुमानची मूर्ती आहे, राजा विक्रमादित्यांचं त्यांना शनी लागलेला होता त्याची मूर्ती आहे. एवढं श्रद्धेने सोशल डिस्टन्सिंग ठेवून लोक आपले श्रद्धेसह आपण देवाचे दर्शन घेतो. आणि थोडंफार 2 वर्षापासून पब्लिक ही घरामध्येच थांबलेली आहे थोडंफार. आज मला असं वाटतं की 2 वर्षामध्ये 2 वर्ष म्हणजे थोडंफार जेव्हा जेव्हा कोरोनाची ढिलाई होत झाली तेव्हा लोकांनी आपली आस्थाबरोबर आपल्या धर्माचं पण पालन केलेलं आहे. आणि फार आपल्या समाजासाठी फार गरजेचं पण आहे कारण की बरेचसे लोक कोविडच्या याच्यामध्ये पुढं जायचं नाही, मास्क लावायचं हे लावायचं, तरी पण आता कोरोना हा एक असा रोग आहेत का तो आपल्या डोळ्याला दिसत नाही आहे, त्याच्यामुळे तो कुठं आहे काय आहे ते आपल्याला काही सांगता येतं. आणि माझं तर मत आहे जब माझी मुलाखत कोणी भाविक ऐकत असेल त्यांनी प्रत्येक आपल्या हिंदू संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये जात असताना आपल्याला आपली आस्था आहेच, दैवतावरती आपल्या हिंदू संस्कृती आस्था आहेच, पण त्याचबरोबर आपल्या शरीराची पण आस्था ठेवून आपण सोशल डिस्टन्सिंग फार गरजेचं आहे. कारण की आज आपण जगलो तर आपला धर्म जगेल, धर्म जगल्यानंतर आपली संस्कृती जगेल, हे फार महत्त्वाचं आहे. जय हिंद.